हॅलो गुड मॉर्निंग एवरीवन वन लास्ट लेक्चरला मी तुम्हाला जस्ट आपण डी एस चे हे पाहिले होते डेव्हलप कसे झाली डीएसएस थेअरी त्याच्यानंतर आता आपण बनलो टाइप्समध्ये मॉडेल ड्रायव्हन डी एस एस कम्युनिकेशन मॉडेल ड्रायव्हन कम्युनिकेशन ड्रायव्हन डी एस एस आता याच्यामध्ये एखाद्याचं जर डीएसएसच ठरवलेलं मॉडेल असेल तर ते कशा पद्धतीने पास आऊट केलं जातं डीएसएस मध्ये डिसिजन सपोर्ट मध्ये त्याचा कसा पद्धतीने यूज केला जातो सो हे आपल्याला शिकायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय स्कॉट मॉर्टन्स नाईन्टीन सेव्हन्टी वन म्हणजे स्कॉट मॉर्टन्स सेव्हन्टी ला काय केलंय प्रोडक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट डिसिजन सिस्टम वॉज द फर्स्ट वाईडली डिस्कस मॉडेल ड्रायव्हन डीएसएस काय म्हटलंय की स्कॉट मॉर्टननी प्रोडक्शन प्लॅनिंग मॅनेजमेंट डिसिजन सिस्टममध्ये हे जे मॉडेल ड्रायव्हन डीएसएस आहे त्याचा पहिल्यांदा वापर केला बट

डिसिजन सपोर्ट सिस्टम आहेत की जे सेक्शन टू मध्ये मेन्शन केलेले आहेत मग त्याच्यामध्ये आहे स्प्रिंटर मेडिएक्ट अँड ब्रँडेड आर प्रोबेबली मॉडर्न ड्रायव्हर डिसेस हे सगळे काय आहेत का मॉडेल ड्रायव्हर डिसिजन डीएसएस आहेत त्याच्यानंतर काय म्हटलंय मॉडेल ड्रायव्हर डीएसएस मॉडेल ड्रायव्हर डीएसएस इम्फासिस एक्सेस टू अँड ऑफ फायनान्शियल ऑप्टिमायझेशन ऑर सिम्युलेशन मॉडेल्स म्हणजे काय डीएसएस चा यूज का, का होतो तर आर्थिक म्हणजे फिनान्शियल तुमचे मॉडेल्स असतील किंवा त्यासारखे सेम असणाऱ्या मॉडेलमध्ये त्याला ट्रान्सफर करायला त्याचा यूज केला जातो तर सिंपल क्वांटिएटिव्ह मॉडेल प्रोव्हाइड द मोस्ट एलिमेंटरी लेव्हल ऑफ फंक्शनॅलिटी सिंपल क्वांटिटिव्ह मॉडेल काय प्रोव्हाइड करतो मोस्ट एलिमिनेटरी लेवल ऑफ फंक्शनॅलिटी सो फंक्शनॅलिटीची एलिमेंटरी लेव्हल काय करतो तो प्रोव्हाइड करतो देन म्हटलंय मॉडेल ड्रायव्हन डीएसएस डीएसएस यूज लिमिटेड डाटा अँड पॅरामिटर्स मेकर्स आता मॉडर्न ड्रायव्हर डीएसएस मध्ये काम युज लिमिटेड डाटा अँड पॅरामिटर्स सो याच्यामध्ये काय म्हटलंय मॉडर्न ड्रायव्हर डीएसएस यूज लिमिटेड डाटा मॉडर्न ड्रायव्हर डीएसएस मध्ये काय केलं जातं की लिमिटेड डाटा यूज केला जातो आणि द प्रोव्हाइडे मेकर टू ऍड डिसिजन मेकर्स इन अनालाइसिंग अँड सिच्युएशन सिच्युएशन मग काही सिच्युएशनला डिसिजन घेण्यासाठी डिसिजन मेकरला काय केलं पॅरामिटर सुद्धा इथे प्रोव्हाइड केला जातो डीएसएस मध्ये बट इन जनरल लार्ज डाटा बेसिस आर नॉट पण जनरल ह्याला काय म्हटलं जनरल बेसला तर लार्ज डाटाची काही गरज नसते फॉर मॉडेल ड्रायव्हन डीएसएस मॉडेल ड्रायव्हर डीएसएस मध्ये लार्ज डाटाची काही गरज लागत नाही अर्ली व्हर्जन ऑफ मॉडेल ड्रायव्हन डीएसएस वेअर कॉल्ड मॉडेल ओरिएंटेड डीएसएस बाय अल्टर आता जे सध्याचे मॉडेल रेवन डीएसएस आहे त्याच्यामध्ये अल्टरने काय म्हटलंय इन नाईनटीन एटीमध्ये अल्टरने त्याला काय म्हटलंय मॉडेल ओरिएंटेड डीएसएस देन कॉम्पिटिशनली ओरिएंटेड डीएसएस देन अँड लेटर कॉम्पिटिशनली ओरिएंटेड डीएसएस बाय ब्लॅकझेन दे त्याला काय म्हटलेलं आहे की कॉम्पिटिशनली ओरिएंटेड आणि हेल्सॅपल अँड विन्स्टन नाईन्टीन एटी वन व्हॉल्स अँड विन्स्टन यांनी काय केलं अँड लेटर स्प्रेडशीट ओरिएंटेड त्यांनी काय म्हटलं त्याला लेटर सॉरी स्प्रेडशीट ओरिएंटेड अँड सॉल्वर ओरिएंटेड डीएसएस बायसअपल इन नाईन्टीन नाईन्टी सिक्स म्हणजे सुरुवातीला त्यांनी हे जे वॉल्स विन्स्टन्स आहेत व्हॉल्स ऍपल अँड इंस्टन्स त्यांनी नाईन्टीन एटी त्याला स्प्रेडशीट ओरिएंटेड म्हटलं आणि नंतर नाईन्टीन नाईन्टी सिक्स ला त्याला काय म्हटलं सॉल्वर ओरिएंटेड डीएसएस द फर्स्ट

गेराल्ड आर वॅगनर हे कधी डेव्हलप केलं गेलं तर नाईन्टीन सेव्हन्टीला डेव्हलप केलं गेलं कोणा थ्रू तर गेराल्ड आर वॅगनर अँड हिज स्टुडंट ऍट द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास म्हणजे गेरा गेराल्ड आर वॅगनर आणि त्यांच्या स्टुडंटनी हे कधी डेव्हलप केलं तर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास सॉरी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमधले आहेत तर त्यांनी नाईन्टीन सेव्हन्टीला ते डेव्हलप केलं दॅन वॅगनर कंपनी एक्झिक्यू कॉम सिस्टम एक्सी सीयू सीओ एम सिस्टम मार्केटेड आय आय पी एस अंटील द मिड नाईन्टीन नाईन्टीज नाईन्टीन नाईन्टीज ला आय पी एस आयआयपीएसच्या काय म्हटलेलं आहे त्यांनी वॅगनची जी कंपनी आहे एक्झिक्यू कॉम सिस्टम या एक्झिक्यू कॉम सिस्टमने काय केलं तर आय पी पी एस आय पी एस जे आहे ते नाईन्टीन नाईन्टीज ला मार्केटमध्ये उतरवलं

एक आणखी एक डीएसएस जनरेटर जो काय करतो की स्पेसिफिक सिस्टम बेस्ट डीएसएस क्रिएट करतो अपॉन दल हॅरची प्रोसेस एलिटिकल हॅर प्रोसेस वरती तो एक सेपरेट स्पेसिफिक सिस्टम बनवतो असा डीएसएस जनरेटर त्याचं नाव होतं सॅटी काय केलं बिल्ड केला देन कॉल्ड एक्सपर्ट चॉईस त्याला काय म्हटलं जातं एक्सपर्ट चॉईस वॉज रिअलाइज रिलीज इन नाईनटीन एटी थ्री तो कधी रिलीज केला गेला नाईन्टीन एटी थ्री ला एक्सपर्ट चॉईस सपोर्ट सपोर्ट पर्सन पर्सनल ऑर ग्रुप डिसिजन मेकिंग एक्सपर्ट चॉईस काय करतो तर एखाद्या वैयक्तिक म्हणजे एखाद्या सिंगल पर्सनला किंवा एखाद्या ग्रुप ऑफ पर्सनला डिसिजन घेण्यासाठी मदत करतो डिसिजन मेकिंग देन अर्नेस्ट फार्म फॉर्मॅन वर्क क्लोजली विथ थॉमस सॅटी टू डिझाईन एक्सपर्ट चॉईस देन अर्नेस्ट फॉर्मन जे आहेत त्यांनी काय केलं की थॉमस सॅटी सोबत त्या ह्याच्यावरती काम केलं कशासाठी तर डिझाईन एक्सपर्ट सॉरी एक्सपर्ट चॉईस डिझाईन बनवण्यासाठी अर्नेस फॉर्मरने काय केलं तर थॉमस सॅटी सोबत काम केलं म्हटलंय इन नाईन्टीन सेव्हन्टी एट नाईन्टीन सेव्हन्टी एट ला काय झालं डॅन ब्रिकलिन अँड बॉब फ्रँकस्टॉन को इन्व्हेंटेड द सॉफ्टवेअर प्रोग्राम विजिकॅल काय म्हटलं की नाईन्टीन सेव्हन्टी ला डॅन ब्रिकलिन अँड बॉब फ्रँकस्टॉन को इन्व्हेंटेड दोघांनी मिळून काय इन्व्हेंट केलं सॉफ्टवेअर प्रोग्राम व्हिजिकॅल व्हिजिकॅल नावाचा एक सॉफ्टवेअर व्हिजिबल कॅल्क्युलेटर त्याला म्हटलं तर फुल फॉर्म त्याचा तर व्हिजिकॅल नावाचा एक सॉफ्टवेअर त्याने डेव्हलप केलं इन्व्हेंट केलं व्हिजिकॅल प्रोव्हाइड मॅनेजर्स टू द अपॉर्च्युनिटी फॉर हँडस ऑन कम्प्युटर बेस्ड अनालाइस अँड डिसिजन सपोर्ट ऍट अ रिजनेबली लो कॉस्ट काय केलं व्हिजिकल प्रोव्हाइड मॅनेजेस टू अपॉर्च्युनिटी मॅनेजर्सला त्यांनी एक अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली फॉर हँड्स ऑन कम्प्युटर बेस्ड अॅनालिज म्हणजे जे कम्प्युटर बेस्ड अनालाइस होते त्याच्यावरती काम इझिली काम करण्यासाठी आणि डिसिजन सपोर्ट घे सपोर्टसाठी रिजनेबल लो कॉस्ट मध्ये त्यांनी हे सॉफ्टवेअर मॅनेजर्सला अवेलेबल करून दिलं देन व्हिजिकॉल वॉज द फर्स्ट किलर ऍप्लिकेशन्स फॉर पर्सनल कम्प्युटर्स अँड मेड पॉसिबल डेव्हलपमेंट ऑफ मिनी मॉडेल ओरिएंटेड पर्सनल डीएसएस फॉर युज बाय मॅनेजर्स काय म्हटलंय विजिकल वॉज द फर्स्ट किलर ऍप्लिकेशन विजिकल हे पहिलं काय म्हणतात किलर ऍप्लिकेशन म्हटलं गेलं म्हणजे विजिकल नावाचं जो फर्स्ट किलर ऍप्लिकेशन फॉर पर्सनल कंप्युटर पर्सनल म्हणजे पीसी साठी हे पहिलं किलर ऍप्लिकेशन होतं अँड मेड पॉसिबल डेव्हलपमेंट आणि त्याच्याने काय झालं तर जास्तीत जास्त डेव्हलप पॉसिबल डेव्हलपमेंट होत गेली ऑफ मेनी मॉडेल ओरिएंटेड पर्सनल डीएसएस फॉर युज बाय मॅनेजर सो मॅनेजर जे यूज करणारे डीएसएस होते त्या डीएसएसच्या पॉसिबल देवडीपमेंट हे किलर एप्लिकेशन मध्ये होत गेली देन द हिस्ट्री ऑफ मायक्रो कॉम्प्युटर स्प्रेडशीट इज डिस्क्राईब इन पॉवर काय म्हंटल हिस्ट्री ऑफ मायक्रो कॉम्प्युटर स्प्रेडशीट सो मायक्रो कॉम्प्युटर स्प्रेडशीटची हिस्ट्री आहे ती डिस्क्राईब कधी कुठे केली गेली तर पॉवर म्हणजे दोन हजार मध्ये इन नाईनटीन सेवन्टी एट फ्रंटलाइन सिस्टम फाउंडेड बाय डॅन फिल्स्ट्रा मार्केट फर्स्ट ऑप्टिमाय सॉल्वर फॉर मायक्रोसॉफ्ट एक्सल सो मायला जे सॉल्वर ऍडिन जे असत फर्ट सॉल्वर ऍडिन हे कुणी फाउंड केलं तर डॅन फिल्स्ट्रा ओके देटी एट पेपर नाईनटीन एटी एट च्या पेपरला काय म्हंटल शारदा बार अँड द फर्स्ट इयर्स बार्ड मॅक्डॉनल्ड रिव्ह्यू दॉडेल रिसर्च च्या पेपर मध्ये शारदा बार अँड जे होते त्याच्यामध्ये पहिले पंधरा वर्षाचे मॉडेल ड्राव्ह डीएसएस रिसर्च दिले गेले दे कन्क्लुडेड दॅट त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलंय दॅट रिसर्च रिलेटेड टू युझिंग मॉडेल अँड फिनान्शियल प्लॅनिंग सिस्टम फॉर डिसिजन सपोर्ट वॉज इनकरेजिंग बट सर्टनली नॉट युनिफॉर्मली पॉझिटिव्ह काय म्हंटल की ते जे डीएसएस होते ते इनकरेज तर करत होते पण काय म्हंटल की त्याची ते पॉझिटिव्हली युनिफॉर्मली नव्हते ऍज अ कम्प्युटराइज मॉडेल बिकॉज मोर न्युमरियस रिसर्च फोकस ऑन मॉडेल मॅनेजमेंट अँड ऑन एन्हिंग मोर डाय डायव्हर्स टाईप ऑफ मॉडेल फॉर युज इन डीएसएस त्याच्याच मल्टी क्रायटेरिया ऑप्टिमायझेशन अँड सिम्युलेशन मॉडेल्स काय म्हटलं गेलंय जसे कम्प्युटर मॉडेल वाढत गेले तस तसं काय केलं की डीएसएस सुद्धा काय केलं की डेव्हलप करत गेले त्याच्यामध्ये सुद्धा नवीन नवीन मॉडेल्स किंवा नवीन नवीन रिसर्च केले गेले द आयडिया ऑफ मॉडर्न ड्रायव्हन स्पेशियल स्पेच्युअल डिसिजन सपोर्ट सिस्टम

स्पेटियल डीएसएस आर ऑल्सो कॉमन हे कॉमन झालं मग देन नेक्स्ट येत डाटा ड्रायव्हर डीएसएस डाटा ड्रायव्हर डीएसएस मध्ये त्यांनी काय म्हंटल इन जनरल डाटा ड्रायव्हर डीएसएस एस एस एक्सेस अँड टू अँड मॅन्युलेशन ऑफ एन टाइम सिरीज ऑफ इंटरनल कंपनी डाटा अँड समटाइम्स एक्सटर्नल रियल टाइम डाटा काय डाटा ड्रायव्हन डी एस एस इन जनरल डाटा ड्रायव्हन डीएसएस इन्फॉसिस ऍक्सेस टू अँड मॅनिप्युलेशन ऑफ अँड टाइम सिरीज ऑफ इंटरनल कंपनी डाटा अँड समटाईम एक्सटर्नल रियल टाइम डाटा याच्यामध्ये काय म्हटलंय डाटा ड्रायव्हन डीएसएस जे आहे ते काय करत तर जो इंटरनल कंपनी डाटा आहे प्लस एक्टर एक्सटर्नल कंपनी डाटा आहे मग एक्सटर्नल कंपनी सॉरी एक्सटर्नल कंपनी एक्स्टर्नल डाटा आहे एक्सटर्नल डाटा मध्ये मग रिअल टाइम डाटा असेल सो ह्या सगळ्या डाटामध्ये ऍक्सेस करायचं काम कोण करतं तर डाटा ड्रायव्हर डीएसएस आणि याच्यामध्ये ऍक्सेस करून मग काय करतं मॅनिफ्युलेशन ऑफ टाइम सिरीज आणि त्यानंतर मग टाइम सिरीज जे आहे तो मॅनिफ्युलेट करतं देन सिंपल फाईल सिस्टम ऍक्सेस बाय क्वेरी अँड रिट्रॅव्हल टूल्स प्रोवाइड द मोस्ट एलिमेंटरी लेवल ऑफ फंक्शनॅलिटी काय म्हटलंय सिम्पल लाईफ सिस्टम ऍक्सेस बाय क्वेरी म्हणजे क्वेरी अँड रिट्रायबल टूल्स क्वेरी अँड रिट्रायबल टूल्स आहेत ते काय करतात सिम्पल सिस्टम सिम्पल फाईल सिस्टम ऍक्सेस करतात अँड प्रोवाइड मोस्ट एलिमिनेटरी लेवल ऑफ फंक्शनॅलिटी आणि फंक्शनॅलिटीची सगळ्यात जास्त एलिमिनेटरी लेवल जे आहे ते प्रोव्हाइड करतात देन काय म्हटलंय डाटा वेअर हाऊस सिस्टम दॅट अलाउज यू अलाउज द मॅनिफ्युलेशन ऑफ डाटा बाय कम्प्युटराइज टूल्स टेलर टू स्पेसिफिक टास्क अँड सेटिंग

काही स्पेसिफिक टास्क आणि सेटिंग त्याच्यात काय केले जातात थोडक्यात अडकवल्या जातात ऑर बाय मोर जनरल टूल्स अँड ऑपरेटर्स प्रोव्हाइडर प्रोव्हाइडेड प्रोव्हाइड ऍडिशनल फंक्शनॅलिटी आणि काय म्हटलंय त्याच्यासोबतच काय म्हटलंय ऑर किंवा बाय जनरल टूल्स जे काय जनरल टूल्स असतील आणि ऑपरेटर्स असतील त्यांच्याकडून काय केलं ऍडिशनल फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड केली जाते देन म्हटलंय डाटा ड्रायव्हन डी एस विथ ऑनलाईन अनालिटिकल प्रोसेसिंग डाटा ड्रायव्हन dss विथ ऑनलाईन analytical प्रोसेसिंग कोड सी त्याच्यामध्ये काय म्हटलंय कोड एट नाईन्टीन नाईन्टी थ्री म्हणजे प्रोवाइड प्रोवाईड हायेस्ट लेवल ऑफ फंक्शनॅलिटी अँड डिसिजन सपोर्ट दॅट इज लिंक टू अनालिसिस ऑफ लार्ज कलेक्शन याच्यामध्ये तुम्हाला हायएस्ट नंबर ऑफ काय म्हटलंय फंक्शनॅलिटी अँड डिसिजन सपोर्ट दिलं जातं दॅट इज लिंक टू ते कशाशी लिंक आहे अनालाइस ऑफ लार्ज कलेक्शन ऑफ हिस्टोरिकल डाटा जो काही तुमचा हिस्टोरिकल डाटा हिस्टोरिकल डाटा म्हणजे तुम्ही सुरुवातीला घेतलेला डाटा की जो हिस्ट्रीमध्ये जमा आहे पण ज्यावेळेस तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस त्या डाटा मध्ये तुम्हाला काय म्हणतात ऍक्सेस मिळाला पाहिजे देन एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम आर एक्झाम्पल्स ऑफ डाटा ड्रायव्हन डीएसएस जे आपण मागच्या वेळेस पाहिलं की एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम ही एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम कशाचं एक्झाम्पल आहे तर डाटा ड्रायव्हर डीएसएस चान इनिशियल एक्झाम्पल ऑफ दिस सिस्टम वी आर कॉल्ड डाटा ओरिएंटेड डीएसएस आणि बाकीचे जे याचे प्रायमरी जे एक्झाम्पल्स आहेत त्याला काय म्हंटलं आता डाटा ओरिएंटेड डीएसएस किंवा अनालिजिकल इन्फॉर्मेशन सिस्टम अनालाइस इन्फॉर्मेशन सिस्टम असं कुणी म्हटलंय अल्टर नाही कधी नाईन्टीन एटी एटला अँड आणि आणखी काय रिट्रायव्हल ओनली डीएसएस बाय रिट्रायव्हर ओन्ली डीएसएस कुणी म्हटलंय बॅनझेक अँड इन एटी वन त्याच्यानंतर पुढे काय म्हटलंय वन ऑफ द फर्स्ट डाटा ड्रायव्हन डी एस एस बिल्ड युजिंग अँड एपीएल सॉफ्टवेअर पॅकेज एपीएस बेस्ड जे काही पहिलं डाटा ड्रायव्हन डी एस एस बनवलं त्याला काय म्हंटल कॉल्ड ए ए आय एम एस अँड अनालिटिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम दुसरं त्याला आणखी काय म्हटलंय अनालिटिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टम इट वॉज डेव्हलप फ्रॉम हे कधी डेव्हलप केलं गेलं फ्रॉम नाईन्टीन सेव्हन्टी टू नाईन्टीन सेव्हन्टी फोर नाईन सेव्हन्टी टू नाईन्टीन फोर नाईन्टीन सेव्हन्टी फोर फोर इयर्सच्या uh, कालावधीमध्ये काय केलं डेव्हलप केलं गेलं बाय कुणी डेव्हलप केलं मग हे रिचार्ड क्लास अँड चार्ल्स वीज ऍट अमेरिकन एअरलाइन्स कुठे अमेरिकन एअरलाइन्स मध्ये ते डेव्हलप uh, केलं गेलं देन ॲज नोटेड प्रिव्हियसली याच्या आधी आपण ज्या पद्धतीने शिकलोय इन नाईन्टीन सेव्हन्टी नाईन जॉन्स रॉक स्टार्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम अँड एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टम काय म्हटलं इन जॉन रिसर्च सिम्युलेटेड द डेव्हलपमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह नाईन सेव्हटी सेव्हन जॉन्युलेटेड दुटिव्ह यांनी कशावरती रिसर्च डेव्हलपमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम अँड एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टम दिस सिस्टम इनवॉल्स फ्रॉम सिंगल युजर्स मॉडेल ड्रायव्हन डिसिजन सपोर्ट सिस्टम याच्यामध्ये काय आहे की ह्या सिस्टम मध्ये काय म्हटलं की हे सिस्टम सिंगल युजर्स मॉडेल ड्रायव्हर डिसिजन सपोर्ट सिस्टम आहेत अँड फ्रॉम द डेव्हलपमेंट ऑफ रिलेशन रिलेशनल बेस प्रोडक्ट आणि ते दुसरं काय की त्याच्यामध्ये रिलेशनल डाटाबेस्ड प्रोडक्ट जे आहेत ते डेव्हलप केले जातात द फर्स्ट ई आय एस इन्फॉर्मेशन द फर्स्ट ई आय एस ई आय एस म्हणजे काय एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम यूज प्रीडिफाईन्ड इन्फॉर्मेशन स्क्रीन यूज इन्फॉर्मेशन स्क्रीन मेंटेन बाय फॉर एक्झिक्युटिव्ह आता ही जी यांना जी ये, ये जी एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम आहे त्याच्यात त्यांना काय दिसतं ते कोणती सिस्टम ते युज करतात की जी ऑलरेडी सिनियर एक्झिक्युटिव्हने डिफाईन केलेली आहे प्रीडिफाईन केलेली आहे फॉर एक्झाम्पल इन द फॉल ऑफ नाईन सेव्हन्टी एट नाईन्टीन सेवन्टी एटच्या शेवटला

सिस्टम बिगॅन ऍट कधी सुरुवात झाली कुठे सुरुवात झाली अ लॉकिड गॉर्जिया सी ए आता ह्याच्यामध्ये त्यांनी दे देन काय म्हटलंय त्यानंतर काय म्हटलंय द फर्स्ट एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन वेअर डेव्हलप इन द लेट नाईन्टीन सेव्हन्टीज बाय नॉर्थवेस्ट इंडस्ट्रीज अँड लॉकहिड हिड हुरिस्क बींग ऑन द लिडिंग एज ऑफ टेक्नॉलॉजी काय म्हटलंय द फर्स्ट इयर्स वेअर डेव्हलप इन नाईन्टीन सेव्हन्टीज पहिले इयर्स म्हणजे एक्झिक्युटिव्ह इन्फॉर्मेशन सिस्टम कधी डेव्हलप झालं तर नाईन्टीन सेव्हन्टीज ला कोणाकडून बाय नॉर्थवेस्ट इंडस्ट्रीज अँड Lock, uh, lock hits. and Then out like who risk being on the bleeding edge of technology. Few even news about the existence of EIS until John Rockster and Michael Terry's article. The CU goes on a uh, CO goes online. काम appeared in the January February January to February 1982 issue of the हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू व्हॅटसन होलसेल अँड रायनर नाईनटीन नाईन्टी सेव्हन पी सिक्स आता याच्यामध्ये काय म्हटलं त्यांनी एक्झॅक्ट तर काय म्हटलं तर नॉर्थवेस्ट इंडस्ट्रीज अँड लाखोर यांनी काय केलं की पहिलंच इस जे आहे ते नाईनटीन सेवन्टीज ला डेव्हलप केलं पण त्यावेळेस काय हु रिस्क बिंग ऑन द ब्रिडिंग एज ऑफ द टेक्नॉलॉजी सो टेक्नॉलॉजीच्या एज पर्यंत ती रिस्क होती वन न्यू अबाउट द ऑफ जॉन त्याच्यानंतर काही लोकांना तोपर्यंत ची माहिती जोपर्यंत जॉन रॉक स्टारिज आर्टिकल जे होतं गोज ऑनलाईन ऍपेड इन जानेवारी फेब्रुवारी एटी एटी इश्यू ऑन ऑफ द हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू सो हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू मध्ये जोपर्यंत हे त्यांनी दहा लेख दस ऑनलाईन हा लेख पब्लिश केला नाही तोपर्यंत येस विषयी लोकांना काहीही माहिती नव्हतं वेटसन अँड uh, काय म्हटलंय कलिग फर्दर नोट मेजर कॉन्ट्रीब्युशन टू द ग्रोथ ऑफ युस वॉज दरन्स ऑफ वेंडर सप्लाइड सॉफ्टवेअर इन द दीन एटीज सो येस मध्ये कलीग्स काय म्हटलं व्हॉट्सअप आणि कलीग्स यांचं कॉन्ट्रीब्युशन काय होत तर त्यांनी काय केलं तर येस वॉज द ऑफ वेंडर सप्लाइड सॉफ्टवेअर म्हणजे वेंडर सप्लाय सप्लाइड ये सॉफ्टवेअर जे आहे ते त्यांनी नाईन्टीन एटीज ला फाउंड केलं देन पायलट सॉफ्टवेअर्स कमांड सेंटर पायलट सॉफ्टवेअर कमांड सेंटर सॉरी हा पायलट सॉफ्टवेअर्स कमांड सेंटर कमांड सेंटर अँड कॅम्पर्स कमांडर EIS made it much easier for firms to develop on EIS by providing capabilities for easy screen design, data uh, importance, user-friendly front ends and access and, uh, new services. In a related development in 1984, uh, Teradata parallel processing relational database management system shipped to customer wells, Fargo and AT&T. आता याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सीयूचा डेव्हलपमेंट कशी झाली सीई ला ग्रोथ कसा मिळत गेला की याचं तुम्हाला सीयू मध्ये कॉन्ट्रीब्युशन कोणाचं किती आहे हे दिलं गेलंय आता याच्यामध्ये खूप सारे असे रिसर्चर आहेत डेव्हलपर आहेत की ज्यांची नावं आपल्याला दिली आहेत मी आता कितीही जरी तुम्हाला ती नावं सांगितली तरी तुम्हाला ते एक्झामच्या वेळेस प्रिपेअर करणं गरजेचं आहे कारण मी किती आता सांगितलं त्यांच्या याच्यामध्ये दुसरं काही नाहीये मध्ये की तुम्हाला कुणी कोणी डेव्हलपमेंटसाठी मदत केलेली आहे रिसर्च साठी आणि त्यांचे इयर्स ते तुम्हाला दिले आणि कोण कोणते सॉफ्टवेअर जे कधी कोणत्या इयरला फाउंड झाले सो हेच तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आता आपण सुरुवातीला पाहिलं डाटा ड्रायव्हर सॉरी सुरुवातीला पाहिलं मॉडेल ड्रायव्हर सॉफ्टवेअर डीएसएस आता आपण पाहिलं डाटा ड्रायव्हर डीएसएस आणि देन आता नेक्स्ट काय येणार आहे आपलं कम्युनिकेशन ड्रायव्हर सॉरी कम्युनिकेशन ड्रायव्हर डीएसएस कम्युनिकेशन ड्रायव्हर डीएसएस म्हणजे काय ते बघूयात कम्युनिकेशन ड्रायव्हर डीएसएस युज नेटवर्क अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज टू फॅसिलिटेड डिसिजन रिलेवंट कॉलॅबरेशन अँड कम्युनिकेशन काय म्हटले कम्युनिकेशन डीएसएस युज नेटवर्क अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज कम्युनिकेशन ड्रायव्हर डीएसएस मध्ये काय केलं जातं तर नेटवर्क आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीज ज्या आहेत त्या ह्याच्यात युज केल्या जातात मग त्याच्यामध्ये टू फॅसिलिटेड कशासाठी टू फॅसिलिटेड डिसिजन रिलेव्हन कोलॅबोरेशन की डिसिजन घेण्यासाठी जे काही कोलॅबरेशन लागतं किंवा जे काही कनेक्शन लागतं किंवा जे काही आणि कम्युनिकेशन जे काही कम्युनिकेशन लागतं ते प्रॉपर हवं यासाठी डीएसएस कम्युनिकेशन डीएसएस युज केलं जातं इन दिस सिस्टम कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आर द डॉमिनंट आर्किटेक्चर कंपोनंट काय म्हटलेलं आहे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आर द डॉमिनंट आर्किटेक्चर कंपोनंट म्हणजे या सिस्टम मध्ये म्हटले इन दी सिस्टम कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी जे आहे ते काय म्हटले आर आर्किटेक्चर म्हणजे एक चांगल्या पद्धतीचं आर्किटेक्चर कम आहे टूल्स यूज इन्क्लूड ग्रुपवेअर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केले गेलेलं आहे कोणकोणते टूल्स युज केले तर ग्रुप ग्रुपवेअर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अँड कम्प्युटर बेस्ड बुलेटिंग बोर्ड्स आता हे हे जे तुम्हाला पुढे दिलेले आहे पॉवर टू थाउजंड टू म्हणजे कोणत्या आर्टिकल मधून किंवा कोणत्या जर्नल मधून हे घेतलेले ते दिलेलं आहे देन सेम ह्याच्यामध्ये सुद्धा आता इंगल बार्ट नाईनटीन सिक्स्टी टू पेपर आर्ग्युमेंटिंग ह्युमन इंटेलेक्ट इंटेलेक्ट अ कन्सेप्च्युअल फ्रेमवर्क इज द अँकर फॉर मच ऑफ द लेटर वर्क रिलेटेड टू कम्युनिकेशन ड्रायव्हन डी एस एस कम्युनिकेशन ड्रायव्हर डी विषयी अल्ब काय अँजलबर्डच्या नाईन्टीन सिक्स्टी टू च्या पेपरमध्ये त्यांनी बरंच काही एक्सप्लेन केले असं त्यांनी सांगितलंय सिस्टम सिस्टम एनएलएस म्हणजे ऍट द फॉल जॉईंट कॉम्प्युटर कॉन्फरन्स इन सॅन फ्रान्सिस्को सो फॅन फॅन सॉरी सॅन फ्रान्सिस्कोला काय केलं पहिला हायपर मीडिया ग्रुपवेअर सिस्टम जे आहे म्हणजे ऑनलाईन सिस्टम ती काय केली गेली तर डेमोस्ट्रेट केली गेली देन काय म्हंटल फ्रेंड्स अँजलबर्ड इन्व्हेंटेड दोथ द कम्प्युटर माउस अँड वेअर सो एजलबर्डने दोन्ही गोष्टी काय केल्या तर इन्व्हेंट केल्या दुसरं पहिलं म्हणजे कम्प्युटर माउस अँड सेकंड ग्रुपवेअर जॉयनर अँड कन्स्टाल आर्टिकल रिपोर्टिंग टेस्टिंग ऑफ देअर कॉन्फरन्स कॉर्डिनेटर कम्प्युटर सॉफ्टवेअर इज द फर्स्ट इम्पिरिकल स्टडी इन द रिसर्च एरिया सो अँड कोण टनस्टॉल्स आर्टिकल्स रिपोर्टिंग टेस्टिंग ऑफ कॉन्फरन्स कॉर्डिनेटर दुटर सॉफ्टवेअर सो त्यांनी त्यांचं कॉन्फरन्स कॉर्डिनेटर कम्प्युटर सॉफ्टवेअर केले काय केलं की सुरुवातीला टेस्ट करून घेतला तो त्यांचा काय म्हटलं स्टडी इन दिस रिसर्च एरिया त्यांच्या रिसर्च एरिया फर्स्ट इम्पिरियल स्टडी इन द रिसर्च एरिया त्यांच्या इम्पिरियल रिसर्च एरिया मधला तो पहिला एम्पेरिकल स्टडी होता देन मुरेट टरफ टॅरॉप्स आर्टिकल इंट्रोड्यूस ऑफ दुटराईज कॉन्फरन्सिंग म्हणता काय म्हंटल मुरेट टॅरॉप्स आर्टिकल इंट्रोड्यूस मुरेट्स आर्टिकल आर्टिकल त्यांनी इंट्रोड्यूस केला त्याच्यामध्ये फर्स्ट वन कन्सेप्ट ऑफ कम्प्युटराइज कॉन्फरन्सिंग त्याच्यामध्ये त्यांनी कम्प्युटराइज कॉन्फरन्सिंग काय केलं फर्स्ट टाइम त्यांनी काय केलं तर इंट्रोड्युस केली ही डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड द फर्स्ट कम्प्युटर मिडिएटेड कम्युनिकेशन सिस्टम काय म्हटलं ही डेव्हलप अँड इम्प्लिमेंट त्यांनी पहिल्यांदा डेव्हलप ही डेव्हलप अँड इम्प्लिमेंटेड फर्स्ट कम्प्युटर मिडिएटेड कम्युनिकेशन सिस्टम त्यांनी कम्प्युटर मिडिएटेड कम्युनिकेशन सिस्टम जी आहे ती पहिल्यांदा इम्प्लिमेंट केली आणि डेव्हलप केली त्याचं नाव होतं ई एस आर आय म्हणजे इमिसआर टेलर टू फॅसिलिटेड ग्रुप कम्युनिकेशन त्याच्यामध्ये ग्रुप कम्युनिकेशन विषय भर दिला गेला सो so, अशा पद्धतीने कम्युनिकेशन ड्रायव्हन वरती सुद्धा बऱ्याच लोकांनी रिसर्च केला त्या लोकांची इथे नावं त्यांचे इयर्स आणि त्यांचे रिसर्च पेपर नेम हे तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहेत त्याच्यानंतर येत डॉक्युमेंट ड्रायव्हन डीएसएस मग डॉक्युमेंट ड्रायव्हन डीएसएस मध्ये काय जसं आपण पहायला बघितलं डाटा ड्रायव्हन डीएस याच्यामध्ये डाटा ड्राईव्ह केला जातो मॉडेल ड्रायव्हर डीएसएस त्याच्यात मॉडेल काय केलं ड्रायव्ह केलं जातं आणि थर्ड वर्ल्ड पाहिलं पण कम्युनिकेशन ड्रायव्हर डीएसएस त्याच्यात कम्युनिकेशन ड्राइव्ह केला जातो सेम आता याच्यामध्ये येतो डॉक्युमेंट ड्रायव्हर सो सेम आहे डिसिजन घेण्यासाठी कंपनीला किंवा मॅनेजरला डिसिजन घेण्यासाठी सो डॉक्युमेंट ड्रायव्हरची गरज पडते ज्या ठिकाणी डॉक्युमेंट सपोर्टची गरज पडते त्या ठिकाणी ह्या अशा पद्धतीचे मॉडेल युज केले जातात तर डॉक्युमेंट युजेस कम्प्युटर स्टोरेज अँड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीज टू डॉक्युमेंट्स रिट्रॅव्हल अँड अनालायसिसिस याच्यामध्ये कम्प्युटर स्टोरेजचा किंवा प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीचा युज केला जातो कारण कम्प्युटर तुम्हाला डॉक्युमेंट जे आहे ते कम्प्युटरला सेव्ह करणं गरजेचं किंवा त्याच्यावरती प्रोसेसिंग साठी तुम्हाला ते युज करणं गरजेचं आहे म्हणून त्याला म्हटलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्याचा युज काय केला प्रोव्हाइड डॉक्युमेंट रिट्रॅव्हल अँड अनालायसिस त्याच्यावरती तो जे तुम्ही डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती अनालाइस ते डॉक्युमेंट्स अनालाइज केले जातात लार्ज डॉक्युमेंट डाटाबेस मे इन्क्लूड स्कॅन डॉक्युमेंट लार्ज डाटाबेस जे आहेत त्याच्यामध्ये स्कॅन डॉक्युमेंट्स असतील हायपर टेक्स डॉक्युमेंट्स असतील इमेजेस असतील साऊंड आणि व्हिडिओ असतील एक्झाम्पल ऑफ डॉक्युमेंट्स दॅट माइट बी एक्सेस बाय डॉक्युमेंट ड्रायव्हन डीएसएस आर पॉलिसीज अँड प्रोसिजर्स प्रोडक्ट स्पेसिफिकेशन कॅटलॉग्स अँड कार्पोरेट हिस्टोरिकल डॉक्युमेंट्स इन्क्लुडिंग मिनिट्स अँड मिटिंग अँड करस्पॉन्डन्स आता याच्यामध्ये काय दिलं हे जे तुम्हाला दिलेले एक्झाम्पल्स आहेत सगळे जे डॉक्युमेंट्स टाईप आहेत हे डॉक्युमेंट काय करतो या सगळ्यामध्ये एक्सेस करतो मग त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय काही पॉलिसीज आहेत प्रोसिजर आहेत प्रोडक्ट स्पेसिफिकेशन असतील त्याचे काही कॅटलॉग्स असतील अँड त्याच्यामध्ये मिटिंग मिनिट्स असतील तुमचे मिनिट्स ऑफ मिटिंग अँड करस्पॉन्डन्स अशा पद्धतीच्या काही गोष्टी असतील सर्च इंजिन इज अ प्रायमरी डिसिजन ऍडिंग टूल्स असोसिएटेड विथ अ डॉक्युमेंट ड्रायव्हन डीएसएस काय म्हटलं सर्च इंजिन जो आहे तो तुमचा सगळ्यात सगळ्यात सुरुवातीचा म्हणजे प्रायमरी डिसिजन एडिंग टूल असोसिएटेड विथ डॉक्युमेंट ड्रायव्हन डीएसएसएस डॉक्युमेंट ड्रायव्हन चा सगळ्यात पहिला जो तुमचा सोर्स आहे तो असेल सर्च इंजिन दिस सिस्टम हॅव ऑल्सो बिंग कॉल्ड टेक्स्ट ओरिएंटेड डीएसएस याच सिस्टमला अजून एक नाव आहे त्याला म्हटलं आता टेक्स्ट ओरिएंटेड डीएसएस ओके देन सुद्धा डॉक्युमेंट इथे कुणी कुणी त्याच्यावरती कशा पद्धतीने रिसर्च केला आणि त्यांचे रिसर्च पेपर त्यांचे इस तुम्हाला इथे दिलेले आहेत देन नॉलेज रेवन डीएसएस आता नॉलेज रेवन डीएसएस मध्ये काय येतं तर याच्यामध्ये म्हटलंय नॉलेज रेवन डीएसएस कॅन सजेस्ट अ रिकमेंड ऍक्शन टू मॅनेजर्स काय म्हटलंय

नॉलेज सजेस्ट रिकमेंडेड सो एखाद्या प्रॉब्लेम मध्ये किंवा एखाद्या क्वेरी मध्ये ऍक्शन केली पाहिजे ती सजेस्ट करतो दिस डीएसएस आर पर्सन कम्प्युटर सिस्टम हा कम्प्युटर कसा आहे की एक एखादा ह्युमन बिंग पर्सन्स आणि कम्प्युटर कनेक्टेड सिस्टम आहे विथ स्पेशलाइज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक्सपर्टीज जे की फक्त प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये स्पेशलाइज आहेत द एक्सपर्ट इज कन्सिस्ट ऑफ नॉलेज अबाउट पर्टिक्युलर डोमेन अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम विद दॅट डोमेन डोमेन अँड स्किल ऍट सॉल्व्हिंग सम ऑफ प्रॉब्लेम्स आता याच्यामध्ये काय द एक्सपर्ट इज कन्सिस्ट ऑफ नॉलेज अबाउट पर्टिक्युलर डोमेन ते जे एक्सपर्टीज असतील त्यांना त्या पर्टिक्युलर डोमेनचं नॉलेज असेल अंडरस्टँडिंग विथ प्रॉब्लेम विथ दॅट डोमेन त्या डोमेन सोबत येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्याची त्यांना माहिती असेल अँड स्किल्स ऍट सॉल्व्हिंग द सम दे प्रॉब्लेम्स आणि त्यांच्याकडे स्किल असणार की येणारे प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करू शकतात दीस सिस्टम हॅव बीन कॉल्ड सजेस्टेड डीएसएस अँड नॉलेज बेस्ड डीएसएस याच डीएसएस ला काय म्हटलं गेलंय या मॉडेल ला याला सजेस्टेड डीएसएस किंवा नॉलेज बेस्ड डीएसएस म्हटलं गेलंय कॉन्ट्रीब्युशन टू डीएसएस एक्झम आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय एआयुशन टू डीएसएस गुल आता त्याच्यात गौल नॉलेज बेस्ड डीएसएस देन काय देटलंय गौल हँडरसन अँड टक्झमाइन आर्टिफिशियल इंटेलिजन्स सो हे जे अँडरसन अँड टंग आहे त्यांनी काय केलंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक्झामिन करून त्यांचं डीएसएस मध्ये एक्झॅक्ट कॉन्ट्रीब्युशन काय ते फाइंड आउट केलंय पुन्हा तेच ह्याच्यात आलं रिसर्च आणि डेव्हलपमेंट ग्रोथ की कधी त्याचा रिसर्च झाला आणि कधी त्याच्यात डेव्हलपमेंट करत गेली कोणत्या रिसर्च पेपरला कधी uh, कोणत्या रिसर्चरने काय आर्टिकल्स लिहिले सगळं तुम्हाला इथे मेन्शन केलेलं आहे देन वेब देबेस डीएसएस आता वेब वेबबेस डीएसएस मध्ये एक्झॅक्ट काय मग बिगिनिंग इन अप्रॉक्सिमेटली नाईनटीन नाईन्टी फाय द वर्ल्ड वाईड वेब अँड ग्लोबल इंटरनेट प्रोवायडेड अ टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म फॉर फर्दर एक्सटेंडिंग द कॅपेबिलिटीज अँड डिप्लॉयमेंट ऑफ computerized डिसिजन सपोर्ट म्हणजे काय तर नाईन्टीन नाईन्टी फायच्या द वर्ल्ड वाईड वेब अँड ग्लोबल इंटरनेट प्रोवाइडेड टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म फॉर फर्दर एक्सटेंडिंग द कॅपेबिलिटीज अँड डेव्हलपमेंट ऑफ कम्प्युटराइज डिसिजन सपोर्ट सो कम्प्युटराईज डिसिजन सपोर्ट किंवा काय म्हटलंय कम्प्युटराइज डिसिजन जे काही डेव्हलपमेंट आहे किंवा त्याची कॅपेबिलिटी आहे त्याला एक्सटेंड करण्यासाठी कधी द वर्ल्ड वाईड वेब अँड ग्लोबल इंटरनेट प्रोव्हाइड केलं गेलं टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म वरती कधी प्रोव्हाइड केलं तर बिगिनिंग इन अप्रॉक्सिमेटली नाईन्टीन नाईन फाय सो नाईन्टीन नाईन्टी फायच्या बिगिनिंगला त्याच्यानंतर काय म्हटलंय द रिलीज ऑफ एल टू पॉईंट झिरो स्पेसिफिकेशन विथ फ्रॉम टॅग्स अँड टेबल्स वॉज टर्निंग पॉइंट इन द डेव्हलपमेंट ऑफ वेब बेस्ड डीएसएस सो वेब बेस्ड डीएसएस टर्निंग पॉइंट का होता कि ज्यादा एस्टिमेट टू पॉइंट जीरो जे का है स्पेसिफाई के लिए देन इन नाइनटीन नाइनटी फाइव अ नंबर ऑफ पेपर्स वे आर प्रेजेंटेड ऑन यूजिंग द वेब एंड इंटरनेट फॉर डिशीजन सपोर्ट एट द थर्ड इंटरनेशनल कॉन्फरेंस ऑफ द इंटरनेशनल सोसायटी फॉर डिशीजन सपोर्ट सिस्टम इंटरनेशनल सोसायटी फॉर डिशीजन सपोर्ट सिस्टम इंटरनॅशनल कॉन्फरन्सला थर्ड इंटरनॅशनल कॉन्फरन्सला काय केलं की ह्या वेब पेज वरती किंवा इंटरनेट वरती पेपर पब्लिश केले गेले सपोर्ट देन इन देशन टू वेब बेस्ड मॉडेल रेवन डी एस एस वेअर रिपोर्टिंग वेब ऍक्सेस टू डाटा वेअर हाऊस त्याच्यानंतर रिसर्चर्स वेअर रिपोर्टिंग टू वेब ऍक्सेस म्हणजे याच्यात रिसर्चर हे रिपोर्ट केलं की वेब ऍक्सेस थ्रू तुम्ही डाटा वेअर हाऊसला काय करू शकता देऊ शकता सो डीएसएस रिसर्च रिसर्च रिसोर्सेस वॉज स्टार्टेड ऍट अ वेब बेस कलेक्शन ऑफ द बुक मार्क्स त्याच्या काय केलं डीएसएस रिसर्च रिसोर्सेस सो डीएसएस रिसर्च साठी जे काही रिसोर्सेस होते ते सुरू झाले कुठून वेब बेस्ड कलेक्शन ऑफ मार्क्स सो वेब बेस्ड कलेक्शन मार्क्सचं जे वेब बेस्ड कलेक्शन होतं तिथून त्याची सुरुवात केली म्हणजे वेगवेगळ्या वेब पेजेस वरून ते घ्यायला सुरुवात झाली बाय नाईनटीन नाईन्टी द वर्ल्ड वाईड वेब

अकॅडमिक्स आर सिरियस प्लॅटफॉर्म त्याच्यानंतर त्यांनी ने काय केलं नाईन्टीन नाईन्टी फाय नंतर खूप साऱ्या सॉफ्टवेअर डेव्हलपर्सला आणि अकॅडमिक्सला काय केलं की uh, uh, so, एक सिरियस प्लॅटफॉर्म बनवून दिलं इम्प्लिमेंटिंग ऑल टाइप्स ऑफ डिसिजन सपोर्ट सिस्टम सो प्रत्येक काय म्हटलं की डिसिजन सपोर्ट सिस्टमला डेव्हलप करण्यासाठी किंवा डिसिजन सपोर्ट सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी जे डेव्हलपर्स होते आणि जे रिसर्च अॅकॅडमिक्स होते सो त्यांना एक प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलं त्याच्यानंतर सेम पुन्हा तुमचे इथे रिसर्च पेपर्स आणि हे नोव्हेंबर नाईन्टीन नाईन्टी फायव्हर भारगा आणि क्वेरी सबमिटेड द सपोर्ट सिस्टम रिसर्च पेज इथे पुन्हा तुमचे रिसर्च पेपर आणि तुमचं वर्कशॉप असतील किंवा हे तर ते परत मेन्शन केलेलं आहे त्याच्यानंतर येतं प्रोग्राम अँड नॉन प्रोग्राम डिसिजन्स प्रोग्राम अँड नॉन प्रोग्राम डिसिजन्स मध्ये काय म्हटलंय

प्रोग्राम डिसिजन आहे ती बेसिकली ऑटोमेटेड प्रोसेस आहे त्याच्यात तुमचं जनरल वर्क जे आहे ते येतं मग त्याच्यामध्ये फर्स्ट डिसिजन हाव बीन टेकन सेव्हरल टाइम्स की हे जे डिसिजन आहे ते थोडा जास्त वेळ घेतात फॉलो सम गाईडलाइन्स ऑर रूल्स या डिसिजन मध्ये काही गाईडलाईन्स किंवा रुल्स फॉलो करावे लागतात देन आता नॉन प्रोग्राम डिसिजन ऑक्कर इन अनयुज्युअल अँड नॉन एड्रेस सिच्युएशन ह्याच्यामध्ये असे डिसिजन येतात की जे तुमच्या प्लॅन मध्ये नसतात आणि अचानकपणे तुम्हाला त्यांना सामोरे जावं लागतं ना याच्यामध्ये काय आता इट वुड बी न्यू डिसिजन हा एक तुमच्यासाठी नवीन डिसिजन असतो त्याच्यानंतर देअर विल नॉट बी एनी रुल्स टू फॉलो याच्यासाठी तुम्हाला कोणताही रूल फॉलो करायची गरज नसते कारण ऑलरेडी नवीन नियम असल्यामुळे त्याच्यासाठी कुठले रूल बनवलेले तुमच्याकडे असणार दे नाहीयेत देन डिसिजन आर मेड बेस ऑन द अवेलेबल इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर या डिसिजन वरती तुम्हाला काय करायचं मेड बेस हे डिसिजन तुम्हाला कोणत्या जोरावर घ्यायला लागतील तर तुमच्या जी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवर वन्

डिसिजन सपोर्ट सिस्टम मध्ये जनरली कुठले प्रोग्राम जे असतात डिसिजन नसतात किंवा ठरलेल्या अडचणी नसतात दर फॉर देर विल नो एक्झॅक्ट रिपोर्ट कंटेंट और फॉर्मॅट फॉर सिस्टम त्याच्यामुळे याच्यासाठी एक्झॅक्ट रिपोर्ट नसतो कंटेंट नसतो किंवा कोणत्याही फॉर्मॅट नसतो या सिस्टम मध्ये जनरेटेड ऑन द फ्लाय सो ज्या वेळेला कधी अडचणी येईल त्याच वेळेस त्याचे रिपोर्ट जनरेट होतील देन इथे ऑफ डीएसएस मध्ये काय होतं तर ऍडॅप्टेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी आता याचे ऍट्रिब्यूट्स कोणते आहेत ऍडॅप्टेबिलिटी अँड फ्लेक्झिबिलिटी म्हणजे एकतर हे कोणत्याही सिच्युएशनला तुम्ही याला सपोर्ट करू शकता आणि याच्यामध्ये त्या पद्धतीने तुम्ही याच्या चेंजेस करता येतात तुम्हाला हाय लेवल इंटरॅक्टिव्हिटी तर हाय लेवलला हा इंटरॅक्ट करू शकतो तुम्हाला देन इज ऑफ यूज युज करायला इझी आहे देन इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस सो इफिशियंट आहे आणि त्याचा इफेक्ट पण तेवढाच आहे देन कम्प्लीट कंट्रोल बाय डिसिजन मेकर्स त्याच्यानंतर ह्याचा कम्प्लीट कंट्रोल राहतो डिसिजन मेकर्स वरती इज ऑफ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट साठी सुद्धा तो इझी आहे देन एक्सटेंडिबिलिटी त्यानंतर तुम्ही त्याला वाढवू शकता हवा तेवढा देन सपोर्ट फॉर मॉडेलिंग अँड अनालयसिक्स तुम्हाला एखादी गोष्ट अनालाइज करण्यासाठी किंवा एखादा मॉडेल बनवण्यासाठी सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतो देन सपोर्ट फॉर डाटा एक्सेस डाटाचा ऍक्सेस मिळवण्यासाठी तुम्हाला तो सपोर्ट करतो आणि स्टँड अलोन अँड वेब वेब हा तुमचा आहे बेस सुद्धा आहे आणि स्टँड अलोन म्हणजे एकट्याने काम सुद्धा तो करू शकतो देन काय म्हटलंय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डीएसएस डीएसएस चे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत सपोर्ट फॉर डिसिजन मेकिंग मेकर्स इन सेमी स्ट्रक्चर अँड अनस्ट्रक्चर प्रॉब्लेम्स सो तुम्हाला हा दोन्ही स्ट्रक्चर मध्ये काय करतो की डिसिजन मेकर्सला हेल्प करतो सपोर्ट करतो मग ते सेमी स्ट्रक्चर असतील की काही ठरलेले प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अचानक येणारे प्रॉब्लेम असतील दोन्ही मध्ये तुम्हाला तो सपोर्ट करतो देन सपोर्ट फॉर मॅनेजर्स ऍट अ वेरियस मॅनेजर लेवल्स मॅनेजरला ते वेगवेगळ्या लेवलला हा सपोर्ट करतो मग त्यात रेंजिंग फ्रॉम टॉप एक्झिक्युटिव्ह टू द टू लाईन मॅनेजर्स सो so, तुमचा जो लोअर लेव्हलचा मॅनेजर म्हणून टॉप लेवल मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह पर्यंत सगळ्यांशी येतो इंटरॅक्ट करतो देन म्हटलेलं आहे सपोर्ट फॉर इंडिव्हिज्युअल्स अँड ग्रुप्स त्याच्यानंतर तो इंडिव्हिज्युअलला सुद्धा सपोर्ट करतो याच्यात आणि त्यांना डीएसएस चा युज ग्रुपला सुद्धा होतो लेस स्ट्रक्चर प्रॉब्लेम ऑफर ऑफ सेव्हरल इंडिव्हिज्युअल फ्रॉम डिफरंट डिपार्टमेंट ऑर्गनायझेशन so, लेव लेवल सो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या इंडिव्हिज्युअलला तो मदत करतो किंवा ऑर्गेशन लेवल होल डिपार्टमेंट अँड ऑर्गानेशन लेव्हल त्याच्यासोबत तो ऑर्गनायझेशन लेवलला सुद्धा तो हे मदत मदत होते देन सपोर्ट फॉर इंटर डिपेंडंट ऑर सिक्वेन्शियल डिसिजन जे काही इंटर डिपेंडंट म्हणजे एकमेकांवर डिपेंडंट डिसिजन असते किंवा सिक्वेन्शियल किंवा सिक्वेन्स नुसार डिसिजन असतील अशा ठिकाणी सुद्धा तो तुम्हाला सपोर्ट करतो त्यानंतर सपोर्ट फॉर इंटेलिजन्स डिझाईन चॉईस अँड इम्प्लिमेंटेशन त्यानंतर तुम्हाला एखाद्या प्रोडक्टच्या किंवा तुमच्या एखाद्या डिसिजनच्या इंटेलिजन्ससाठी किंवा त्याच्या डिझाईन साठी एखाद्या प्लॅनच्या किंवा चॉईससाठी आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनसाठी सुद्धा तो सपोर्ट करतो देन सपोर्ट फॉर व्हरायटी ऑफ डिसिजन प्रोसेस अँड स्टाईल्स त्याच्यात डिसिजन प्रोसेसच्या काही स्टाईल्स आहेत किंवा त्याच्या काही ज्या व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सपोर्ट करतो देन डीएसएस आर ॲडॅप्टिव्ह ओव्हर ओवर टाईम सो so, हा तुम्ही कितीही वेळ त्याला युज करू शकता त्याच्यासाठी असं काही लिमिट नाही आहे देन बेनिफिट्स ऑफ डीएसएस चे बेनिफिट्स काय होतात तर इम्प्रूज इफिशियन्सी अँड स्पीड ऑफ डिसिजन मेकिंग ऍक्टिव्हिटीज काय म्हटलंय इम्प्रूव्ह इफिशियन्सी याच्याने इफिशियन्सी इम्प्रूव्ह होती आणि तुमचा डिसिजन मेकिंगचा काय स्पीड जो आहे तो वाढतो देन देक्रीज द कंट्रोल त्याच्यात कंट्रोल वाढतो याच्याने कॉम्पिटेटिव्हनेस अँड कॅपेबिलिटी ऑफ फ्युचरिस्टिक्स डिसिजन मेकिंग ऑन द ऑर्गनायझेशन सो तुमचे जे काही फ्युचर रिलेटेड जे काही डिसिजन कंपनीचे त्याच्यावरती काय होतं कॉम्पिटेटिव्हनेस सो त्याचं कॅपेबिलिटी चांगली ठेवतो त्याची आणि तुम्हाला मार्केटमध्ये कॉम्पिटेटिव्हनेस तुमचा जो आहे स्पर्धात्मक हे ते वाढवतो त्याचं काम करतो डीएसएस फॅसिलिटेड इंटरपर्सनल कम्युनिकेशन त्याच्यानंतर तुम्हाला एकमेकांशी म्हणजे इंटर कम्युनिकेशन इंटर कंपनी किंवा इंटर इंडस्ट्री जे काही इंटर ऑर्गनायझेशन जे काही कम्युनिकेशन आहे ते फॅसिलेट करायचं काम तुम्हाला डिस्कस करतो देन लर्निंग ऑर ट्रेनिंग ट्रेनिंग तुम्हाला शिकण्यासाठी किंवा नवीन देण्यासाठी सुद्धा तो करतो देन इट इज मोस्टली युज इन नॉन प्रोग्राम डिसिजन सपोज हा जर तुमच्या जास्त करून नॉन प्रोग्राम डिसिजन मध्ये युज होत असेल इट रिव्हिल्स न्यू अप्रोचेस अँड सेटअप न्यू एव्हिडन्स फॉर एन अनयुजुअल डिसिजन सतो so, तुमचा नवीन डिसिजन साठी आणि जे डिसिजन साठी तो नवीन एविडेंस क्रिएट करतो किंवा आप्र, नवीन अप्रोचेस तुम्हाला तयार करून देतो देन इट हेल्प्स ऑटोमेट मॅनेजर प्रोसेस तसंच नंतर ऑटोमेट मॅनेजर प्रोसेस मध्ये सुद्धा तो तुम्हाला हेल्प करतो देन म्हटलेले कंपोनेंट्स ऑफ डीएसएस देन कंपोनेंट्स ऑफ डीएसएस म्हणजे कंपोनेंट्स ऑफ डीएसएस मध्ये काय आहे तर फर्स्ट वन आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम डीबीएमएस 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 काय आहे आपण मागच्या लेक्चरला सुद्धा स्टडी केलेलं म्हणजे एमएस मध्ये सुद्धा स्टडी केलेलं डीबीएमएस काय टू प्रॉब्लेम द नेसेसरी डाटा मेनी कम फ्रॉम इंटरनल एक्सटर्नल डाटाबेस सो तुमच्या टू सॉल्व्ह प्रॉब्लेम द नेसेसरी डाटा जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जो लागणारा डाटा आहे तो तुमचा इंटरनल असेल किंवा एक्सटर्नल डाटाबेस मधून आलेला इन इंडियन ऑर्गनायझेशन इंटरनल डाटा आर जनरेटेड बाय द सिस्टम सच एस टीपीएस जो इंटरनल डाटा आहे तो कुठे जनरेट केला जातो तर टीपीएस आणि टीपीएस अँड एम आय एस मधून किंवा टीपीएस मधून तो जनरेट केला जातो आणि एक्सटर्नल डाटा कम्स फ्रॉम व्हरायटी ऑफ सोर्सेस सच न्यूज आणि एक्सटर्नल जो डाटा आहे तुम्हाला लागणारा ला, बाहेरचा डाटा तो तुम्हाला वेगळ्या सोर्सेस मधून मिळवावा लागतो मग तो असेल न्यूजपेपर ऑनलाईन डाटा सर्व्हिस असेल किंवा डाटा बेसेस फिनान्शियल मार्केटिंग इमर्जन्सीस कोणतेही सो त्याला म्हटलं जातं डाटा बेस सिस्टम देन येतं मॉडेल मॅनेजमेंट सिस्टम मॉडेल मॅनेजमेंट सिस्टम मध्ये काय होतं इट स्टोअर्स अँड मॉडेल दॅट मॅनेजर्स युज टू मेक डिसिजन सो असे मॉडेल की ज्याच्यातून मॅनेजर्स डिसिजन घेण्यासाठी मॅनेजर्सला मदत होते सर्च मॉडेल्स आर यूज फॉर डिझायनिंग मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज हे मॉडेल कशासाठी युज केले जातं डिझायनिंगसाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी किंवा अॅनालाइजिंग द फिनान्शियल हेल्थ ऑफ द ऑर्गनायझेशन किंवा ऑर्गनायझेशनची फिनान्शियल हेल्थ म्हणजे इकॉनॉमिकली ऑर्गनायझेशन कुठे आहे ते अनालाइज करण्यासाठी केलं जातं अँड फोरकास्टिंग डिमांड ऑफ अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस डिमांड मार्केटमध्ये किती आहे ते फोरकास्ट करायचं काम मॉडेल मॅनेजमेंट सिस्टम करतं देन येतात सपोर्ट टूल्स मग सपोर्ट टूल्स मध्ये काय येतं सपोर्ट टूल्स लाईक ऑनलाईन हेल्प देन पुल डाऊन पुल्स डाऊन मेनूज युजर इंटरफेसेस ग्राफिकल अनालायसिस एरर करेक्शन मेकॅनिझम फॅसिलिटीज द युजर इंटरॅक्शन विथ द सिस्टम सपोर्ट टूल्स मध्ये सपोर्ट टूल्स लाईक ऑनलाईन हेल्प सपोर्ट टूल्स म्हणजे काय एखादी ऑनलाईन हेल्प प्रमाणे पुल्स डाऊन मेनूज युजर्स इंटरफे फेसेस ग्राफिकल अनालिसी म्हणजे युजर इंटरफेस साठी लागणार तुम्हाला हेल्प सपोर्ट असेल ग्राफिकल अनालिसिस साठी लागणार हेल्प असेल एरर करेक्शन मेकॅनिझम साठी लागणारी म्हणजे एखादा एरर करेक्ट करण्यासाठी लागणारी हेल्प असेल फॅसिलिटेड द युजर इंटरफे इंटरॅक्शन विथ द सिस्टम सो युजर इंटरॅक्शन विथ द सिस्टम म्हणजे सिस्टम सोबत जे इंटरॅक्शन आहे ते घडून देण्याचं काम कोण करत सपोर्ट दे आता क्लासिफिकेशन ऑफ डीएसएस डीएसएस कशा पद्धतीने क्लासिफाई केला तो फर्स्ट येतो टेक्स्ट ओरिएंटेड डीएसएस टेक्स्ट ओरिएंटेड डीएसएस ला आपण डाटा डेटा डीएसएस सुद्धा म्हटलं इट कंसिस्ट टेक्स्ट्युअली प्रेझेंटेड इन्फॉर्मेशन दैट कुड हैव सॉरी टेक्स्ट ओरिएंटेड अ डेटा ड्रिवन ने मतलब पण डॉक्युमेंट्स ड्रिवन म्हटलं कुड हैव अ ब्रींग डिसिजन इट्स ऑल अबाउट डॉक्युमेंट्स टू टू बी इलेक्ट्रॉनिक क्रिएटेड रिवाइज एंड व्यू इन व्यू एज नीडेड सो त्यामध्ये तुमचे जे काही टेक्स्ट डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला काय केलं जातं क्रिएट केले जातात इलेक्ट्रॉनिकली किंवा रिवाईज केले जातात किंवा व्यू केले जातात जेवढे गरज आहे त्याची देन डाटाबेस ओरिएंटेड डीएसएस डाटाबेस ओरिएंटेड डीएसएस मध्ये काय म्हटलंय डाटाबेस प्लेज अ मेजर रोल हिअर इथे डाटाबेस मेजर रोल प्ले करतो इट कंटेन्स ऑर्गनाइज अँड हायली स्ट्रक्चर्ड डाटा हे काय बनवतो की काय करतो ह्याच्यामध्ये कंटेन्ट्स ऑर्गनाइज अँड हायली स्ट्रक्चर्ड सो व्यवस्थित स्ट्रक्चर करून किंवा ऑर्गनाइज करून डाटा तुम्हाला इथे प्रोवाइड केला जातो स्प्रेडशीट ओरिएंटेड ओरिएंटेड मध्ये काय म्हटलंय इट कंटेंट इन्फॉर्मेशन इन स्प्रेडशीट दॅट अलाउज क्रिएट व्हि मॉडिफाय प्रोसिजर्स नॉलेज अँड ऑल्सो इन्स्ट्रक्ट द सिस्टम टू एक्झिक्यूट सेल्फ कंटेन इन्स्ट्रक्शन द मोस्ट पॉप्युलर टूल्स इन एक्सेल अँड लोटस स्प्रेडशीट जे आहे ते तुम्हाला माहितीये की ह्या लोटस मध्ये किंवा आपल्याला आपण एम एस एक्सेल मध्ये युज करतो सो इट कन्स कंटेन इन्फॉर्मेशन इन स्प्रेडशीट की याच्यामध्ये तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ती स्प्रेडशीट मध्ये प्रोव्हाइड केली जाते दॅट अलाव त्याच्यामध्ये काय काय अलाव केलं गेलेलं आहे तर क्रिएट नवीन बनवणं व्ह्यू आहे ते व्ह्यू करणं मॉडिफाई प्रोसिजर्स जे आहे त्याला मॉडीफाय करणं नॉलेज अँड ऑल्सो इन्स्ट्रक्ट द सिस्टम टू एक्झिक्युट सेल्फ कंटेंट इन्स्ट्रक्शन्स त्याच्यानंतर सिस्टमला इन्स्ट्रक्शन देत होते की जे काही स्वतः बनवलेले काही इन्स्ट्रक्शन आहेत त्याला एक्झिक्यूट करण्याचं द मोस्ट पॉप्युलर टूल्स इन आणि सगळ्यात पॉप्युलर टूल्स आहे एक्सल आणि लोटस याचे देन सॉल्वर ओरिएंटेड डी एस एस इट इज बेस्ड ऑन सॉल्वर विच इज अल्गोरिदम ऑर प्रोसिजर रायटन बाय परफॉर्मिंग सर्टेन कॅल्क्युलेशन अँड पर्टिक्युलर प्रोग्राम टाईप याच्यात काय म्हटलेलं आहे आता याच्यामध्ये काय की एखादा एखादा प्रोग्राम तुम्हाला रन करायचा आहे किंवा एखादा प्रोग्रामवरती तुम्हाला काम करायचंय तर ते काम करत असताना तुम्हाला त्याच्या संदर्भात काहीतरी अल्गोरिदम ऑलरेडी लिहिलेले आहेत की ज्याला समोर ठेवून तुम्हाला ते काम करायचंय सो त्याला म्हटलं सॉल्वर ओरिएंटेड डीएसएस त्याच्यानंतर रुल्स ओरिएंटेड डीएसएस मग रुल्स ओरिएंटेड डीएसएस मध्ये काय होतं इट फॉलो सर्टन प्रोसिजर अडॉप्टेड ऍज अ रूल्स इज फॉलो सर्टन प्रोसिजर अडॉप्टेड अ की याच्यात कधी काही रूल्स आहेत की त्या रूल्सला फॉलो करून तुम्हाला सर्टन प्रोसिजर करावे लागतात देन नेक्स्ट येतं रूल्स ओरिएंटेड डीएसएस त्याच्यानंतर येतं रूल्स ओरिएंटेड डीएसएस प्रोसिजर्स आर एडॉप्टेड रुल्स ओरिएंटेड डीएसएस एक्सपोर्ट सिस्टम एन एक्झाम हे पहिलं कंपाऊंड डीएसएस कंपाऊंड डीएसएस मध्ये काय येतं मग इट इज अ बिल्ड बाय युजिंग टू आर मोर ऑफ द फाईव्ह स्ट्रक्चर एक्सप्लेन अबाव जे काही खाली तुम्हाला फाईव्ह स्ट्रक्चर टाइप्स दिलेले आहेत इट इज बिल्ड बाय टू ऑर मोर ऑफ द फाईव्ह स्ट्रक्चर सो त्याचं युज करून हे बिल्ड केलं जातं स्ट्रक्चर कोणते आहेत तर फॉलोइंग द सम टाइप टिपिकल डीएसएस सो टाइप ऑफ डीएसएस तुम्हाला दिलेले आहेत त्याच्यातला फर्स्ट आहे स्टेटस इन्क्वायरी सिस्टम इट हेल्प्स द टेकिंग ऑपरेशनल मॅनेजमेंट लेवल ऑर मिडल लेवल मॅनेजमेंट डिसिजन फॉर एक्झाम्पल डेली शेड्यूल ऑफ जॉब टू मशीन्स ऑर मशीन्स टू ऑपरेटर्स म्हणजे याच्यामध्ये स्टेटस दाखवलं जात की आज एक्झॅक्ट एक कुठे काम चालू आहे काम किती झालं आहे मॅनेजर लेवलला किती काम झालं आहे किंवा लेबर लेवलला किती काम झालं आहे कोणत्या मशिनरीचं काम चालू आहे सो त्यांचा जो काही स्टेटस आहे सध्याचा तो याच्यामध्ये स्टेटस इन्क्वायरी सिस्टम याच्यामध्ये दाखवला जातो देन डाटा अनालिसिस सिस्टम इट नीड्स कम्पेरेटिव्ह अनालिसिस अँड मेक्स युज ऑफ फॉर्म्युला एन अल्गोरिदम फॉर एक्झाम्पल कॅश फ्लो अनाला इन्व्हेंटरी अनालिसिस एटीटी एटीसी याच्यामध्ये काय केलं जातं तर कम्पॅरेटिव्ह अनालिसिस केलं जातं की कम्पेअरली म्हणजे कालच्या तुलनेमध्ये आज किती सेल झालेलं आहे किंवा कालच्या तुलनेमध्ये आजची कंडिशन काय आहे मग याच्यामध्ये काही फॉर्म्युला युज केले जातात किंवा काही अल्गोरिदम यूज केले जातात त्याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर मग जसं कॅश फ्लो अनालिसिस किंवा इन्व्हेंटरी अनालिसिस ते येतं इन्फॉर्मेशन अनालिसिस सिस्टम मग इन्फॉर्मेशन अनालिसिस सिस्टम मध्ये काय येतं इन दी सिस्टम डाटा इज अनालाइज अँड द इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज जनरेटेड फॉर एक्झाम्पल इन सिस्टम डाटा इज अनालाइस या सिस्टम मध्ये काय म्हटलंय तर डाटा इन सिस्टम डाटा इज अनालाइस डाटा अनालाइज केला जातो अँड द इन्फॉर्मेशन रिपोर्ट इज जनरेटेड म्हणजे आपण जे सुरुवातीला बघितलंय एम एस मध्ये की पासून आपण डाटा अनालाइस करून मग त्या डाटापासून इन्फॉर्मेशन बनवली जाते फॉर एक्झाम्पल सेल्स अनालायसिस अकाउंट रिसिवेबल सिस्टम मार्केट अनालिसिस इटीसी त्याच्यानंतर इथं अकाउंटिंग सिस्टम मग अकाउंटिंग सिस्टम मध्ये काय इट किप्स ट्रॅक ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स रिलेटेड इन्फॉर्मेशन ह्याच्यामध्ये काय मिळतं तुम्हाला अकाउंट आणि फायनान्स रिलेटेड इन्फॉर्मेशन मिळते फॉर एक्झाम्पल फायनल अकाउंट अकाउंट रिसिएबल अकाउंट पेएबल इट इज दॅट किप्स ट्रॅक ऑफ द मेजर एक्सेप्ट ऑफ द बिझनेस सो जो बिजनेसचे जे मेन मेजर ट्रॅ ट्रॅक्स आहेत किंवा मेजरपेक्ट्स आहेत की त्याला ट्रॅकवरती आणायचं किंवा त्याचे ट्रॅक दाखवायचं काम कोण करतो अकाउंटिंग सिस्टम द मॉडेल बेस्ड सिस्टम मॉडेल बेस सिस्टम मध्ये काय म्हटलंय सिम्युलेशन मॉडेल ऑर ऑप्टिमायझेशन मॉडेल युज फॉर डिसिजन मेकिंग आर यूज इनफ्रिक्वेंटली अँड क्रिएट जनरल गाईडलाइन्स फॉर ऑपरेशन ऑर मॅनेजमेंट काय म्हटलंय सिम्युलेशन मॉडेल ऑर ऑप्टिमायजेशन मॉडेल युज फॉर डिसिजन मेकिंग सो हे मॉडेल कशासाठी डिसिजन मेकिंग साठी युज केले आर यूज क्रिएट जनरल गाईडलाइन्स कधीतरी इन केले जातात आणि काय म्हटलं की ते क्रिएट जनरल गाईडलाइन्स फॉर ऑपरेशन ऑपरेशन साठी ते जनरल गाईड गाईडलाइन्स क्रिएट्स करतात देन इथे युजेस ऑफ डीएसएस आता डीएसएस चा यूज कुठे केला जातो बिंग युज बाय नॉलेज वर्कर्स इट इज पॉसिबल टू कन्सिडर युजिंग डिसिजन सपोर्ट सिस्टम इज एनी नॉलेज डोमेन इट ऍक्ट्स दे आर सो Widespread that people don't consider that they are using DSS. The spreadsheet is a simple DSS that is very commonly used in many different situations. When you uh, use a search engine, you have used a DSS to organize the huge amount of information in the form of text file, images, and videos in order to make your decisions. So DSS questions that you use, knowledge worker comment like the business decision in a आणि तुम्हाला त्याच्यासाठी लागणारी इन्फॉर्मेशन जर कलेक्ट करायची आहे तर तुम्ही समज याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे जर तुम्ही ते वेब वरती गेलात किंवा सर्च इंजिन थ्रू गेलात तर तुम्हाला लॉट्स ऑफ इन्फॉर्मेशन मिळते म्हणजे खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळते मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतं आपण काय करतो बऱ्याच वेळा तुम्हाला सुद्धा एखाद्या का नोट्स काढायचे तर नोट्स काढत असताना तुम्ही सपोज एखादा प्रोजेक्ट बनवायचं प्रोजेक्ट रिलेटेड तुम्ही काय करताय की त्याच्यावरती सर्च करता सर्च केला तुम्हाला खूप सारे त्याचे रिझल्ट ओपन होतात मग त्या प्रत्येक रिझल्ट तुम्हाला काय करावं लागतं सेपरेट इन्फॉर्मेशन घेऊन ती एखाद्या वर्ड फाईलमध्ये किंवा एक्सल फाईलमध्ये कॉपी करावं लागते आणि मग ती सेव्ह करावं लागते त्याच्यामुळे इथे काय म्हटलं डीएसएस मध्ये की अशा पद्धतीचे यूज केला जातो त्यामुळे इथे स्प्रेडशीट्स वगैरे फार युज केल्या जातात एप्लिकेशन ऑफ डीएसएस मग डीएसएस एप्लिकेशन कोणते आहेत डीएसएस युज इन मेडिसिन इज कॉल्ड द क्लिनिकल डीएसएस जो मेडिकल मध्ये डीएसएस यूज केला होता त्याला काय म्हटलं तर क्लिनिकल डीएसएस इन फॅक्ट इट इज सेड दॅट इफ यूज प्रॉपरली क्लिनिकल डिसिजन सपोर्ट सिस्टम हॅव द पोटेन्शियल टू चेंज द वे मेडिसिन्स हॅज बिन टफ अँड प्रॅक्टिस सो याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जातं की जसं की तुम्ही एखाद्या मेडिकलला गेल्याच्या मेडिकलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला काही एखादं ऍप्लिकेशन दिसतं की ज्याच्यामध्ये किती प्रोडक्ट तुमचे शिल्लक आहेत किती तुम्हाला मागवावे लागणार आहेत सो तुम्हाला बऱ्याच वेळेस बघा एखादं जर तुम्ही प्रिस्क्रिप्शन दिलं आणि त्यांना माहिती नसेल की त्यांच्याकडे ते मेडिसिन आहे की नाही तर ते काय करतात तर त्या ऍप्लिकेशन वरती सर्च करतात सो त्याच एप्लिकेशनला म्हटलं तर डीएसएस की तिथे त्यांना डिसिजन घेता येतो की कुठला मेडिसिन संपलेली आहे आणि कोणत्याची गरज आहे किती स्टॉक मध्ये आहे कोणतं मागवावं लागणार आहे याचं सगळ्याच अनालिस त्यांना तिथे मिळतं देन कोलोराडो स्टेट हॅज युज डीएसएस टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट फ्लड अँड पोटेन्शियल हजर्स थ्रू द स्टेट सो so स्टेट मधले जे फ्लड्स असतील किंवा काही आणखी काही अडचणी असतील तर ते प्रोव्हाइड करायचं काम सुद्धा डी एसएस करतात कोलाडो स्टेट जो आहे त्या ठिकाणी युज केला जातं देन येतात रिअल रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीज टिपिकली युज डी एस एस टू मॅनेज द डे टू डे रनिंग ऑफ देअर बिझनेस सो रिअल इस्टेट बिझनेसेस जे असतात ते याचा युज करतात कशासाठी तर किती प्लॉट त्यांच्याकडे शिल्लक आहे त्याच्यापैकी किती प्लॉट गेलेला आहे किती अजून देणं आहे मग त्याचं प्रत्येकाचं भाडं किती आहे सो याचा टोटल अनालिसिस त्यांना याच्यात मिळतं ओके देन देडव्हानेजेस ऑफ डीएसएस मग डीएसएस चे कोण कोणकोणते आहेत सो डीएसएस चे ऍडव्हानजेस आहेत इम्प्रुव्ह परफॉर्मन्स अँड इफेक्टिव्हनेस ऑफ द युजर्स युजरचा परफॉर्मन्स आणि इफेक्टिव्हनेस जे आहे ते इम्प्रूव्ह करायचं का काम कोण करतं डीएसएस देन अलाव फॉर फास्टर डिसिजन मेकिंग so, सो सिजन फास्ट डिसिजन मेकिंग साठी तो तुम्हाला सपोर्ट करतो देन रिड्युस इस द टाइम टेकन टू सॉल्व्ह प्रॉब्लेम सो एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जो काही टाइम जास्त आपला वेस्ट जातो तो कमी करायचं का काम कोण करतं डीएसएस टू सेव्ह मनी त्याच्यानंतर त्याच सोबत तो काय करतो की पैसे सुद्धा त्याच्यावरती वाचवण्याचं Uh, साठी तुम्हाला काही हेल्पफुल ठरतो देन हॅज सीन देलॅबरेशन अँड कम्युनिकेशन विद इन ग्रुप्स त्याच्यानंतर तुमचं जे इंटर कंपनी इंटर कंपनी किंवा इंटर ऑर्गनायझेशन म्हटलं की हाय पासून लो लेवल पर्यंत तुमचे जे काही वर्किंग uh, पीपल्स आहेत जे काही त्यांचे ग्रुप्स आहेत त्यांच्याशी एकमेकांशी त्यांचं कोलॅबरेशन ठेवणे किंवा त्यांच्या एकमेकांशी कम्युनिकेशन ठेवायचं कम्युनिकेशन इम्प्रुव्हमेंट करायचं काम करतं डीएसएस करतं हा त्याचं ऍडव्हानेज आहे देन रुड इज ट्रेनिंग टाइम बिकॉज द एक्सपिरियन्स ऑफ एक्सपर्ट इज अवेलेबल इन द प्रोग्राम अल्गोरिदम सो तुम्ही जे काही प्रोग्राम त्याच्यात युज करणार त्याच्यात काय करते एक्सपर्ट्स चे प्रोग्राम अल्गोरिदम जे आहेत ते ऑलरेडी अवेलेबल आहेत त्याच्यामुळे काय होतं की ट्रेनिंग टाइम जो होता तो कमी करता येतो तुम्हाला दे प्रोवाइड मोर एव्हिडन्स इन सपोर्ट ऑफ अ डिसिजन इथे तुम्हाला एखादा डिसिजन घेण्यासाठी जे काही एव्हिडन्स लागतात ते प्रोव्हाइड करायचं काम करत डीएसएस करतं मी इनक्रीज डिसिजन मेकर सॅटिस्फॅक्शन त्याच्यानंतर डिसिजन मेकरला सॅटिस्फॅक्शन वाढवण्याचं काम कोण करत डीएसएस करतं देन प्रोव्हाइडिंग डिफरंट प्रॉस्पेक्टिव्ह टू सिच्युएशन प्रोवायडिंग डिफरंट प्रॉस्पेक्टिव्ह टू सिच्युएशन सो वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळ्या थोडक्यात आन्सर्स किंवा वेगवेगळे तुम्हाला रिझल्ट द्यायचं काम कोण करतं प्रॉस्पेक्टिव्ह द्यायचं काम कोण करत डीएसएस देन हेल्थ ऑटोमेशन व्हेरियस बिझनेस सिस्टम्स त्याच्यानंतर वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला ऑटोमेशन मध्ये ऑटोमेट मध्ये कोण मदत करतात तर डीएसएस तुम्हाला हेल्प करतं मग याचे डिसएडव्हटेज काय आहेत तर टू मच इम्फायसिस कंट्रोल गिवन ऑन द मशीन्स ह्याचा सगळा कंट्रोल जो आहे तो कोणावरती असतो मशीनवरती दिलेला असतो हा त्याचा डिसएडवांटेज मग जर काय प्रॉब्लेम आला मध्ये जर खराबी झाली तर जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ह्याच्यात काही येत नाही कारण हा मॅन्युअली हँडल केला नाही है, मशीन हँडल करतात

इज टू ब्लेम कम्प्युटर सो उद्या जर काय प्रॉब्लेम झाला तर इथे तुम्हाला लगेच कम्प्युटरवरती ब्लेम करता येतो की तुमची रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती तुम्हाला झटकता येते हा एक त्याचा देन डिस्ग्रंट दे एम्प्लॉईज हु फील आर नाऊ ओनली डुईंग क्लरिकल वर्क त्याच्यानंतर एम्प्लॉई जे आहेत ते थोडक्यात आपण काय लागतो की आपण तिथे जाऊन कुठल्या स्पेशलाइजच काम करत नाही तर आपण क्लरिकल वर्क करतो हा त्याचा डिएडवांटेज कारण तुम्हाला फक्त सॉफ्टवेअर हँडल करायचं इन अँड डिसाइड हाऊ एक्झॅक्टली टू प्रोसेस ते फॉल्स सेन्स ऑफ बिंग ऑब्जेक्टिव्ह सो याची ऑब्जेक्टिव्ह बनवण्याची जे हे आहे सेन्स आहेत ते चुकीचे आहेत कारण ह्युमन स्टील फीड कारण त्याच्यात माणसं भरत असतात इन्फॉर्मेशन अँड हाऊ डिसाइड अँड इट हाऊ एक्झॅक्टली प्रोसेस इट आणि ह्याच्यावरती प्रोसेस कशी करायची तेही तुम्हाला माणस सांगत असतात त्याच्यामुळे इथे हा एक त्याचा डिसएडव्हटेजेस आहे सो या ठिकाणी आपला जो फर्स्ट युनिट आहे तो संपलेला आहे मग तुम्हाला आता हे जे दोन क्वेश्चन आहे त्याच्यातले पहिले हाऊ एम आय एस इज रिलेटेड टू डी हा आणि सेकंड राईट शॉर्ट नोट ऑन इव्हॅल्युएशन ऑफ डीएसएस हे दोन क्वेश्चन तुमच्या मध्ये घ्या आणि असाइनमेंट जी आहे ती कॉलेजच्या आयडी वरती मेल करा मग आपण इथे थांबूयात था।